वीराचार्य प्रीमियर लीगचे शानदार उद्घाटन ब्याऐंशी संघामध्ये सामना रंगणार कर्नाटक विभागातील आठ संघाचा सामना बेडकी ते शुभारंभ धार्मिक संस्काराबरोबर आजच्या युवकांना शारीरिक व्यायाम हा तितकाच गरजेचा असून आरोग्य संपत्ती सांभाळण्यासाठी दक्षिण भारत जैन सभे अध्यक्ष सहकार रत्नरावसाहेब पाटील यांच्या प्रेरणेने वीरसेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटकातून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून सध्या वीराचार्य प्रीमियर लीग हाफ पिच क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून ता बेडकीहाळ येथील शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिर्जी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रविवार तारीख एकोणीस रोजी कर्नाटक विभागातील मानकापूर बेडकीहाळ शमणेवाडी मांगूर मलिकवाड गुंडेवाडी नवीन इंगळी हिरेकुडी या गावातील संघाचा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथमाचार्य शांतीसागर महाराज व विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन युवा नेते जितेश खोत माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांच्या हस्ते करण्यात आले तर श्री दत्तसागर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील पी के पी एसचे चे माजी अध्यक्ष जनगौडा धट पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले तर ज्येष्ठ नेते बाबासाहेब खोत नवग्रह सोसायटीचे अध्यक्ष भारत कुमार खोत डॉक्टर रावसाहेब कुन्नोरे बाबासाहेब उपाध्ये संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील आरबी खोत तातासाहेब खोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक वीरसेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुदर्शन खोत यांनी फलंदाजी तर तातासाहेब चौगुले यांनी गोलंदाजी करून सामन्याला चालना दिली प्रथम सामना मांगूर व मानकापूर क्रिकेट संघात लावण्यात आली निर्णायक म्हणून राजू पांडे कोल्हापूर अल्केश तावडे कोल्हापूर यांनी काम पाहिले तर राजू चमकले प्रवीण चौगुले राहुल पाटील राकेश पाटील बाबू मायनावर यांचा सहकार्य लाभले यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत सदस्य प्रशांत पाटील सुनील नारे भरत हनिमनाळे प्रवीण पाटील प्राचार्य डॉक्टर किरण चौगुले क्रीडा प्रमुख सचिन नवले कुमार कोरुचे कुमार वैगुडे शीतल खोत यांच्यासह बेडकी हा शमनेवाडी येथील वीरसेवा दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी आभार मानले